गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आजच देहूतून प्रस्थान होते आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीवरून निघेल. साधारण 1000 वर्षाची परंपरा असलेल्या या वारीशी वारकरी भक्तिमार्गाशी महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे याची जाणीव या सरकारला आहे. महाराष्ट्राची ओळख म्हणून जिची जगभर दखल घेतली जाते त्या पंढरपूरच्या वारीचा म्हणूनच आपण जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवतो आहेत. आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत. कीर्तनकार वारकरी भजनी मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे. केंद्रात माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. माननीय पंतप्रधानांचे देखील मी त्यासाठी आपल्या सर्वांच्यातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्राला सहकार्य करण्याबाबत केंद्र शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्र शासनाच्या तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 76,200 कोटी रुपये किमतीचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्याद्वारे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. यापुढील 5 वर्ष